जामखेड शहरातील जामखेड सेंटर येथील शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे पक्षनिरीक्षक प्रशांत काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख सचिन जाधव, जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, जिल्हा प्रमुख बाबूशर टायरवाले, दत्तात्रय दळवी, महिला जिल्हा प्रमुख डॉ शबनम इनामदार, शिवसेना तालुका प्रमुख प्राध्यापक कैलास माणेसर, तालुका उपप्रमुख संतोष वाळुंजकर, गणेश सुरवसे, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख दीपक जंजिरे, शहर प्रमुख देविदास भादलकर, जिल्हा अल्पसंख्याक प्रमुख मुस्तफा शेख, युवा सेना तालुका प्रमुख सुमित वराट, जिल्हा परिषद गट प्रमुख संतोष हजारे, खर्डा शहर प्रमुख गहिणीनाथ जगताप, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख वैशालीताई मुरुमकर, मीराताई तंटक, जामखेड तालुका दलित आघाडी तालुका प्रमुख गौरव सदाफुले, उपप्रमुख पांडुरंग समुद्र, अल्पसंख्याक तालुका प्रमुख मोहसिन सय्यद, युवा सेना उपप्रमुख नितीन कोल्हे, हसन तांबोळे, अतुल मोहळकर, कृष्ण समुद्र, सुशील शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा उपप्रमुख संतोष वाळुंजकर, विद्यार्थी सेना जामखेड तालुका प्रमुख अजय चव्हाण, किसान आघाडीच्या तालुका प्रमुखपदी बाबरुवाण तात्या वाळुंजकर, तसेच जामखेड शहराची कार्यकारिणी यामध्ये सुधीर निमोणकर, अरुण तांबे, विजय गौड, अमोल खेत्रे, फैजल शेख, धीरज निमोणकर यांना निवडीचं पत्र पक्षनिरीक्षक प्रशांत काळे, जिल्हा संपर्क प्रमुख सचिन जाधव, जिल्हा अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, अनिल शिंदे, दत्तात्रय दळवी, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख डॉ शबनम इनामदार, दीपक जंजिरे यांच्या हस्ते देण्यात आले. प्रतिनिधी धनराज पवार, KW11 न्यूज, जामखेड. यावेळी पक्षनिरीक्षक प्रशांत काळे काय म्हणाले ते पाहूयात. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री शपथ घेतल्यापासून गेल्या वर्ष 6 वर्षामध्ये आमच्यावरती 2 जबाबदारी आहे. एक तर महाराष्ट्र राज्याची जबाबदारी, दुसरी शिवसेना पक्षाची जबाबदारी. वर्षभर असा एकही दिवस गेला नाही की रोज प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून कार्यकर्त्यांचे मोठ्या संख्येने प्रवेश व्हायचे, वर्षावर व्हायचे, ठाण्याला व्हायचे, बाळासाहेब भवनला व्हायचे, आनंद आश्रम आमचं ठाण्यामध्ये जे मुख्य कार्यालय आहे तिथे व्हायचे. हे होत असताना आमच्या पक्षाचे मुख्य नेते हे मुख्य हे राज्याचे मुख्यमंत्री आहे, त्यामुळं त्यांच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहे. जसं जनसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी नाव लौकिक मिळवलं, तसंच पक्ष संघटनेच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गेल्या 1 वर्षामध्ये शासनाने जे निर्णय घेतले ते निर्णय सामान्य माणसापर्यंत, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या त्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख असतील, त्या जिल्ह्याचे निरीक्षक असतील, त्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, इथपर्यंत किंवा जे पदाधिकारी पहिल्यापासून साहेबांच्या संपर्कात होते, साहेबांच्याकडे येतात, साहेबांना सांगतात, पण अजून असे लाखो लोक आहेत की जे साहेबांचं फक्त प्रेरणा घेऊन, साहेबांचा आदर्श घेऊन आपापल्या गावामध्ये काम करतात. अशा सर्व कार्यकर्त्यांना साहेबांच्या रूपाने, साहेबांचा तिसरा डोळा म्हणून निरीक्षकांनी, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, संपर्क प्रमुखांनी प्रत्येक गावागावात जावं, तालुक्यात जावं, जिल्ह्याच्या ठिकाणी जावं, जिल्हा परिषदमध्ये जावं, पंचायत समितीमध्ये जावं, नगरपालिका, नगर पंचायत, नगर परिषद, ते अगदी गाव पातळीपर्यंत जाऊन कार्यकर्त्यांना भेटलं पाहिजे. कार्यकर्त्यांच्या समस्या काय आहेत, अडचणी काय आहेत, प्रश्न काय आहेत, त्यांच्या सूचना काय आहेत, त्यांचं मार्गदर्शन काय आहे, आणि हे सगळं घेऊन महाराष्ट्र राज्य कसं पुढे जाईल, आणि ते शिवसेना आणि शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सर्व काम करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व पदाधिकारी, या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिन जाधव साहेब, जिल्हा प्रमुख बाबूसाहेब टायरवाले, दुसरे जिल्हा प्रमुख आमचे अनिल भाऊ शिंदे, महिला जिल्हा प्रमुख डॉक्टर शबनम इनामदार मॅडम आणि आमचे तालुका प्रमुख, सर्व पदाधिकारी हे प्रत्येक अख्ख्या जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून आम्ही भेटत आहे. आता आम्ही नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि आज जामखेडला आलो. अजून पुढचे 8 दिवस आम्ही असंच प्रत्येक तालुका तालुका गावागावात जाणार आहे. त्यामध्ये पक्ष संघटनेचा आढावा घेणं, पक्ष संघटनेची बांधणी करणं, जिथं कुठं पदाधिकारी नियुक्त झाले तिथं पदाधिकारी नियुक्त करणं,
आणि त्यांच्या माध्यमातून शासनाच्या योजना सामान्यच्या सामान्य माणसापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं याकरिता ही आमच्यावरती संपर्क क्रमांकापासून जिल्हा प्रमुख आणि त्यांच्या जोडीला आम्ही ठाण्यावरून आलेले निरीक्षक अशी सगळ्यांची एक टीम बनवून आम्ही अख्ख्या जिल्ह्यात फिरतोय आणि ह्या माध्यमातून सामान्य नागरिकांसाठी काम करतोय याचा आम्हाला समाधान आहे। महाराष्ट्र राज्याचे माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षवाढीसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्ष निरीक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत। त्याचप्रमाणे आपल्या अहमदनगर जिल्ह्यासाठी माननीय प्रशांतजी काळे यांची पक्ष निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। त्यांनी अहमदनगर जिल्ह्याचा संपूर्ण दौरा हा गेली 4 दिवसापासून करत आहेत। आज आपल्या जामखेड शहरामध्ये त्यांचं या ठिकाणी आगमन झालं। त्यांनी आपल्या विश्रामगृहामध्ये आपल्या जामखेड तालुक्यातील संपूर्ण कार्यकर्त्यांचा बैठक त्या ठिकाणी घेण्यात आली। त्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आणि पक्षाचे ध्येय उद्दिष्ट आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी पक्षवाढीसाठी केलेल्या विविध योजनांचं नियोजन या ठिकाणी कार्यकर्त्यांना अतिशय व्यवस्थितपणे विस्तृतपणे मार्गदर्शन केलं। त्याचप्रमाणे आपल्या शिवसेनेचे जामखेड तालुका संपर्क कार्यालयाचं उद्घाटन हे जामखेड सेंटर या बिल्डिंगमध्ये माननीय प्रशांतजी काळे पक्ष निरीक्षक यांच्या हस्ते या ठिकाणी झालं। त्याच पद्धतीने त्यांच्याबरोबर अहमदनगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिनजी जाधव त्याचप्रमाणे अहमदनगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष माननीय बाबूशेठजी टायरवाले त्याचप्रमाणे अहमदनगर शहराचे जिल्हाध्यक्ष माननीय अनिल शेठ शिंदे हे देखील त्यांच्याबरोबर या ठिकाणी उपस्थित होते। विभाग प्रमुख दीपकजी जंजिरे त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माननीय डॉक्टर शबनमजी इनामदार त्याच पद्धतीने जामखेड तालुक्यातील सर्व महिला कार्यकर्ते त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। या ठिकाणी जामखेड तालुक्यातील बऱ्याच युवकांना या ठिकाणी नियुक्तीपत्र देखील देण्यात आलं। जामखेड तालुका विद्यार्थी सेना प्रमुख म्हणून अजय मोतीराम चव्हाण याची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली, नियुक्ती करण्यात आली। पद्धतीनं तालुक्यातील काही शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, शहर प्रमुख यांच्या देखील आज या ठिकाणी नेमणुका केल्या आहेत। त्यांनी पक्ष निरीक्षक प्रशांतजी काळे यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी कार्यकर्त्यांना दिलेलं आहे। जामखेड शहराच्या नगरपालिका निवडणुकीसाठी चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम करण्याचं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे। त्याच पद्धतीनं जामखेड शहरासाठी निधी देखील कमी पडू दिला जाणार नाही अशी देखील ग्वाही या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। ते या ठिकाणी आले, त्यांनी या ठिकाणी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी पक्ष निरीक्षक प्रशांतजी काळे यांचं मी आभार मानतो।